मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलाय. कुठलीही गोष्ट एका लिमिटच्या बाहेर गेली की त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान पुरेसे बोलके आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत विधिमंडळाच्या आवारात गप्पा मारताना शिंदे हे बोलून गेले आणि सरकारची सारी दिशा स्पष्ट झाली. आता जरांगे यांच्या आंदोलनाची विशेष पथकाकडनं चौकशी करण्याचा आदेश सरकारने दिलाय. जरांगे यांच्या आंदोलनाला कोणाचा पाठिंबा होता हे शोधून काढण्याचे काम या पथकाकडे देण्यात आले आहे. यात भाजप आमदारांचा रोख हा माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजेश टोपे यांच्यावर आहे. जरांगे पाटलांना सातत्याने आंदोलन करायला लावणे, त्यांच्यासाठी आर्थिक मदत करणे आदी बाबींवर सत्ताधारी आमदारांनी जोरदार टीका केली. राजेश टोपे यांचे नाव यात का घेण्यात येत आहे आणि यात तथ्य आहे का याचा शोध या निमित्ताने घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मनोज जरांगे हे ज्या अंतरवाली सराटी या गावात सुरुवातीला उपोषणाला बसले ते गाव जालना जिल्ह्यात आणि अंबड तालुक्यात येते. राजेश टोपेंच्या घनसांगी विधानसभा मतदारसंघात हे गाव येतं. राजेश टोपे यांचा अंकुशराव टोपे सहकारी कारखाना या गावापासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर आहे. राजेश टोपे हे आजही शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवून आहेत. ते भाजपशी युती केलेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले नाहीत आणि याच साऱ्या बाबी राजेश टोपेंवर संशय व्यक्त करण्यासाठी सत्ताधाऱ्यांसाठी पुरेशा आहेत. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले या मागणीसाठी जरांगे हे 28 ऑगस्ट 2023 रोजी पहिल्यांदा उपोषणाला बसले. उपोषण संपवण्यासाठी 31 ऑगस्ट रात्री तेथे पोलिसांचा लाठीचार्ज झाला आणि 1 सप्टेंबर पासून या आंदोलनाची तीव्रता वाढली. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर जरांगे हिरो झाले तर रात्री लाठीचार्ज झाल्यानंतर जरांगेंना किरण तात्या नावाच्या व्यक्तीच्या घरी ठेवण्यात आलं. किरण तात्या हे राजेश टोपे यांचे कार्यकर्ते, ते गावचे माजी सरपंच आणि टोपेंच्या कारखान्यावर संचालकही आहेत. किरण तात्या यांनी त्या रात्री आपल्या घरात फक्त राजेश टोपे यांनाच प्रवेश दिला. त्या रात्री टोपे आणि जरांगे यांची बैठक झाल्याचं देखील बोललं जात आहे आणि तिथूनच मग जरांगे पुन्हा उपोषणाला बसले. त्यांना मिळणारा पाठिंबा वाढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही लगेच त्या ठिकाणी पोहोचले. मग या आंदोलनाची दखल देशभरातल्या मीडियाने घ्यायला सुरुवात केली. या साऱ्यामागे राजेश टोपे यांचाच हात होता हे सिद्ध होते असा आरोप विरोधक करत आहेत. टोपे यांच्या या भागात जंगी सभा देखील झाल्या. त्यासाठी टोपे आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी मदत देखील केली. भाजपच्या विरोधात रान पेटवण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला असा आरोपही टोपेंवर आहे. पण राजेश टोपे यांच्या म्हणण्यानुसार जरांगे पाटील यांचे आंदोलन त्यांच्या मतदारसंघात सुरू होते. त्यात त्यांचे अनेक कार्यकर्ते सहभागी होते, तसेच इतर पक्षांचे देखील कार्यकर्ते सहभागी होते. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना अशा सर्वच पक्षाचे मराठा कार्यकर्त्यांनी जरांगेंना मदत केली. जरांगे यांचे आंदोलन इतके मोठे होत गेले की त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत गेला. पण माझा या आंदोलनाशी दंगल घडविण्यामागे काहीही संबंध नाही असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. अशा जरांगे पाटील यांना मदत करण्यात सत्ताधारी पक्षाचे नेतेही सक्रिय होत असल्याची माहिती आता इतर विरोधकांकडनं देण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी SIT चा तपास चिवटपणे करा असा खोचक सल्ला दिला. आता चिवट हा शब्द वापरून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे OSD मंगेश चिवटे यांचंच नाव अप्रत्यक्षपणे घेतले. आता चिवटे हेच अनेक मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना आणि माजी न्यायाधीशांना खास विमानाने अंतरवाली सराटीला घेऊन जात होते. जरांगे हे जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचे ऐकत होते तोपर्यंत जरांगे त्यांच्यासाठी हिरो होते. पण 10 फेब्रुवारी नंतर जरांगे हे तिसऱ्यांदा उपोषणाला बसल्याने शिंदे आणि जरांगे यांच्यातील संबंध बिघडले. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा सरकारने मंजूर केला तेव्हा जरांगे शांत बसतील अशी अपेक्षा शिंदेंना होती. पण हट्टी जरांगे यांनी सगळे सोरे या शब्दावर ठाम राहत तडजोड करण्यास नकार दिला. त्यामुळे जरांगेंना बेदखल करण्याचा निर्णय सरकारी पातळीवर घेण्यात आला. त्यात मग जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवीगाळ करत आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतल्याचं देखील बोललं जात आहे. या साऱ्या प्रकारात राजेश टोपे आणि रोहित पवार यांना अडकविण्याची सत्ताधाऱ्यांची योजना दिसून येत आहे. भाजपचे आमदार अमित साटम यांनी या विषयावर बोलताना विधानसभेचे 2 आमदार जरांगेंना चिथावून देत होते असे स्पष्टपणे बोलून दाखवले. यात त्यांनी नाव घेतले नसले तरी टोपे आणि रोहित पवार हेच आमदार त्यांच्या डोळ्यासमोर असल्याचे स्पष्ट होत आहे. आता एकूणच जरांगे यांचे आंदोलन हे आता राजकीय गोल सेट करण्याचे साधन बनणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी जरांगे यांचा प्रभाव कमी करणे आणि त्या माध्यमातून राजकीय विरोधकांनाही गारद करणे असं सत्ताधाऱ्यांचं धोरण सध्या तरी दिसून येत आहे. याचा प्रत्यक्ष निवडणुकीत काय परिणाम होईल हे दिसून येईलच, पण सध्या तरी जरांगे यांच्यावरील सरकारची वक्तृष्टी आणखी कठोर होणार हे निश्चित. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.